तर नमस्कार मंडळी, मी शिव मडकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, सगळ्यांना प्रथमत नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही चाललो आहे आता नागोबा आणायला. तर आपल्या कोकणामध्ये काय परंपरा आहे ती तुम्हाला सांगतो. म्हणजे आमच्याकडे तरी राजापूर पट्ट्यामध्ये तरी आम्ही जे वारूळ असतं ते घरी आणतो आणि त्याचे पूजन करतो. तर आता त्याच्यासाठी सागर पण आला आहे आता बघा आपल्यासोबत, आणि पाठीमागे आई आहे. आणि त्याच्यासाठी काय काय आम्ही घेतलं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, मम्मीने अलवाची पानं घेतलेत हे बघा. हां, आणि ह्याच्यातून आपल्याला आणायचं आहे वारूळ. मम्मी वारूळच म्हणतात ना त्याला? नाही, हे अळूचं पान. पण ते आपण जे आणतो आहे ना त्याला वारूळ म्हणतात ना. हां, तर वारूळ आणायचं आपल्याला आणि त्याचं आपण पूजन करणार आहे. गावठी भाषेत त्याला भोम पण म्हणतात. तर आता जाऊयात आपण. सागर आला आहे बघा. तर आमची दरवर्षीची जी जागा आहे वारूळ नेण्याची ती बघा इथं आहे. आई बघा वारूळ काढते. एकदाच काढा. दिसत नाही उंच. तर गाईज, आम्ही वारूळ घेतलेला आहे आणि पुढं सागर आपल्या चाललाय वाट काढत, म्हणजे फुल सिक्युरिटीमध्ये. नागपंचमी म्हणतो एकदम सिक्युरिटीमध्ये साजरी करायची. कुठं पण जावा सागर आमच्या सोबतच असतो. आज सकाळी मित्रांनो पाऊस खूप होता. जवळजवळ दुपारपर्यंत तसंच चालू होता धो धो पाऊस. आणि आता संध्याकाळीवर जरा थांबला आहे. तर गाईस, घरी आल्याच्या नंतरला आम्ही पूजा वगैरे सगळी आटपलेलं आहे. आणि कशाप्रकारे मांडणी केली ती बघा. तिरडाची जी फुलं असतात आणि सोनतळी ते आम्ही ठेवलेलं आहे इथे. आणि अशा प्रकारे तिची पूजा आम्ही करून घेतलेली आहे. देवाला आता नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे आणि जेवण पण झालेलं आहे. आणि आता संध्याकाळी 7 वाजले तर मी आता जरा युनिक म्हणजे काहीतरी नाश्ता वगैरे बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे आता मसाला डोसा. तर गाईज, सगळे आपण तयारी केली, दाखवतो तुम्हाला एक एक. हा इकडं तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि इकडं पीठ ठेवलेलं आहे आंबवलेलं तयार करून, तेल वगैरे. आणि खाली केळीचं पान आहे, त्याच्यावरती आपल्याला मसाला डोसा काढायचा आहे. आणि ही मसाला डोशाची आपली भाजी आहे. आणि तिकडे पाणी ठेवलं आहे एका पॉटमध्ये, जेणेकरून आपल्याला तव्यावरचं टेम्परेचर चेक करता येईल की किती तवा तापला आहे की नाही ते. आणि हा आपल्याला हे तो पेला आहे, तो मी डोसा याच्यावरती टाकण्यासाठी घेतला आहे. तर आता आपण पहिला डोसा टाकूयात. आपला तवा तापलेला आहे, वाफा येतात त्याच्यात. नाही बघा, हे बघा तव्यावरती पाणी टाकलं आहे तर ते पाणी राहत नाही, तवा तापला आहे आपला. तो पुसून घेऊया आणि पहिला डोसा टाकूया आपण त्याच्यावरती. हा मी पहिला डोसा टाकलेला आहे, होप चांगलाच होईल, बघूया आता.
आणि त्याला आता जरा आपण भाजी लावूयात. तर गाईस मी तवा थोडा वाकडा केला आहे बघा, या साईडला ढग लागत नव्हता चुलीचा त्यामुळे मी वाकडा केला आहे. आणि आपला हा डोसा सुटलेला आहे बघा, तर डोसेला कलर आला की नाही बघूया. मला एखाद्याने जमत नाही, थांबा जरा मी कॅमेरा बंद करतो. तर गाईस हा बघा आपला पहिला डोसा तयार आहे. आणि असं मी सुरुवातीला आधी दोनच काढून घेणार आहे, कारण डोसे गरम गरम खायला चांगले वाटतात, मसाला डोसा. तर आता आपण जरा दुसरा बनवूयात. तर गाईस चटणीने आता मसाला डोसा खाऊन बघूया आपण. मी चटणी ऑलरेडी बनवलेली होती घरी, आणि आता मसाला डोसा बनवला आहे तुमच्यासमोर. तर बघूया आता चव कशी लागते ती. अप्रतिम झाला आहे आपला मसाला डोसा, खतरनाक. तुम्ही पण घरी ट्राय केला की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी आपण आता उत्तरपूजा करून घेतलेली आहे नागदेवतेची, आणि आता त्यांना आपल्याला विसर्जन करायचं आहे. तर आता आपण त्याच्यासाठी चाललो आहे बघा. आणि हे अळूची जी पानं आहेत आमच्या बागेमध्ये, तिथं आम्ही नेऊन सोडणार आहे. तर आपण विसर्जन करताना घरातलं ताट वाजवतो लाटण्याने, सगळेजणच वाजवतात विसर्जन करताना. पण त्याच्यामागचा इतिहास मला फारसं माहीत नाही, पण कदाचित वाजत गाजत आपण विसर्जन करतो त्यामुळे मग घरातलं आपण ताट वाजवत असावं असं असेल कदाचित. मला ॲक्युरेट माहिती नाही काय आहे, पण आम्ही विसर्जन करताना घरामध्ये ताट किंवा परात जे काय असेल ते वाजवतो. तर गाईस अशा पद्धतीने आपली नागपंचमी साजरी केलेली आहे आम्ही. तर गाईस अचानक ताट वाजवत आहेत हे ऐकून सागर आमचा घाबरला जरा, की कशामुळे हे ताट वाजवत अचानक वगैरे काय, तर त्याला थोडी भीती वाटली. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमच्या इकडे काय काय रूढी परंपरा आहेत त्या पण कमेंट करून नक्की सांगा.